आयुष्यात पहिल्यांदा तसं घडलंय. हो जगासाठी तू एक स्पर्धक म्हणून हरला असशील, अरे पण एक माणूस म्हणून जिंकलायस. तू त्या पेटीतून बाहेर येऊ शकलं नाहीस म्हणून काय झालं? हरिशेठच्या मुलाला तर तू कपाटातून बाहेर काढलंस ना, त्याला तू वाचवलं. आणि जेव्हा ही गोष्ट अख्ख्या पाड्याला कळेल ना, तेव्हा अख्खा पाडा ही तेच म्हणेल जे आज मी म्हणते. झालं तुझं? आपण ह्या हरिशेठच्या मुलाबद्दल नाही बोलत आहोत, आपण पाड्यातल्या स्पर्धेबद्दल बोलतोय, कळलं? अगदी बरोबर. नाही भावजी जर का जिंकले असते तर आज तुझ्याकडे ते पाच पदरी मंगळसूत्र असत ना. मी त्याबद्दलच बोलायला आलोय. जसं देवेनी ताईंसाठी एक्का भाऊ हरलेले नाहीयेत ना, तसंच ते आमच्यासाठी हरलेले नाहीयेत. म्हणूनच त्यांचं बक्षीस त्यांना द्यायला आलोय आम्ही. आपण हे मंगळसूत्र घेणार नाही. अरे ते स्वतःहूनच देत आहेत ना, मग घ्यायला काय हरकत आहे म्हणते मी. नाही आहे, कुणाचा जीव वाचवण्याच्या बदल्यात आपण कधीच काय घेत नसतो आणि तशी अपेक्षा पण करत नसतो.